धैर्य नाही, धैर्य नाही तर मित्रांनो प्रतिष्ठा देखील नाही, आणि विरोध नसेल ना तर आपला विकास देखील होताना दिसत नसतो. खऱ्या अर्थानं पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार स्वरान श्रीवन संघासाठी महेश तरे, आणि तदनंतर मात्र कमालीचा कमबॅक अथर्व शिर्के ऑन हॅट्रिक. हॅट्रिक चेंडू येतोय मित्रांनो मितेश पाटील रघु यांच्यासाठी. हॅट्रिक बॉल लॉफ्ट केलाय एकक्षणी मात्र चेंडू हवेमध्ये, आणि पाहायला गेला तर हा स्टॉप मात्र पाहायला मिळाला अमोल पाटील यांच्या माध्यमातून. जरा हा झेल मात्र टिपला असता तर कदाचित मात्र अथर्व शिर्के यांची आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक मात्र राजाभाई टायगर संघासाठी मात्र पाहायला मिळू शकत होती. परिणामी एकच धाव मात्र पाहतोय, खूप चांगला एफर्ट मात्र अमोल पाटील यांचं जर पाहायला गेलात मित्रांनो काल देखील याच क्षेत्रामध्ये जर पाहायला गेला तर डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सूर लावून मात्र झेल घेण्याचा प्रयत्न मात्र केला गेला, मात्र ती झेल देखील सुटली गेली. ह्या झेलसाठी देखील लॉंग चेस मात्र पाहायला गेला पाहायला मिळाला, परंतु हाफ स्टॉप मात्र पाहायला मिळाला. एकच धाव एका धावसंख्येवर मात्र संघाची धावसंख्या वधारते, संघाची धावसंख्या दोन गाड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. शेवटचे दोन चेंडू यावेळी कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा फटका चेंडू जातोय थर्ड मॅन क्षेत्रातून, लॉंग चेस होते प्रणय पंकज टेंगले यांच्यासाठी, चेंडू अडवला जाईल. तद्वर मात्र जर पाहायला गेला तर चेंडूनं मात्र अखेरी सीमा पार केली आणि धिवून जातोय हा संघर्षाचा चौकार टीम स्वरान श्रीवन शाबास संघासाठी. पहिल्या षटकाची सांगता झाली, पहिले षटक समाप्त पाहतोय. दोन विकेट मात्र मैदानाच्या बाहेर मात्र राजाभाई प्रीमियर लीग 2024 माध्यमातून चिखली गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय कौतुकजी पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. राजाभाई प्रीमियर लीग 2024 माध्यमातून सन्माननीय कौतुकजी पाटील यांचं देखील हार्दिक असं शुभ स्वागत. दुसरं षटक, दुसऱ्या षटकामध्ये इंटर इन्व्हाइट केलं गेलंय प्रेम भोईर. प्रथमतः फलंदाजी आणि आता मात्र जिम्मेदारी गोलंदाजीची. प्रेम भोईर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसेल. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट एमआरएस एंड. पहिला चेंडू लाफ्ट करण्याचा प्रयत्न प्रेम भुईर स्वतःच्याच फॉलोथ्रीमध्ये अप्रतिम झेल आणि या चेंडूवरती संपतोय मितेश यांचा खेळ. फलंदाज आउट. विकेटची मात्र खऱ्या अर्थानं पडझड व्हायला सुरुवात झाली, परंतु एखादा फलंदाज अशा पद्धतीनं आता मैदानामध्ये उभं राहणं गरजेचं असणार आहे राहुल धुमाल यांच्या समवेत. कारण मागच्या कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये देखील जवळजवळ 7 विकेट पाडल्या होत्या, परंतु एका बाजूनं राहुल धुमाल मैदानामध्ये तलठोकून उभे राहिले, सामना आपल्या संघासाठी जिंकवला आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील राहुल धुमालनं आपल्या बाजूनं खेचला होता. म्हणजे जोपर्यंत राहुल धुमाल मैदानामध्ये असतील राजाभाई टायगर या मॅचमध्ये टेन्शनमध्ये असू शकतोय, कारण राहुल धुमालवरती या मॅचचं भवितव्य स्वरान श्रीवन शाबास संघासाठी अवलंबून असणार आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा प्रेम भोईर बॉलिंग ट्रॅकवरती, रोहन अलित नेक्स्ट बॅटर. येता क्षणी ऑन साईडला फ्लिक करत असताना चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, चेंडू फील्ड केला जाईल. तद्वर मात्र एका धावेनं मात्र स्ट्राईक रोटेट केली आणि आता मात्र पूर्णपणे 77 धावांचं उद्दिष्टाचा पाठलाग करत असताना राहुल धुमालला जास्तीत जास्त चेंडू फेस करणं गरजेचं असणार आहे. आणि जर राहुल धुमाल यांच्या माध्यमातून जर शेवटच्या चेंडूपर्यंत राहुल धुमाल या मॅचमध्ये जर खेळत राहिले तर या मॅचचं कदाचित चित्र बदलवण्याची ताकद राहुल धुमाल यांच्या हातामध्ये आहे, आणि तशा पद्धतीचा खेळ देखील त्यांच्या माध्यमातून एक्सपेक्ट करत असणार आहे. तो अर्थातच कैलासवासी कमल राजेंद्र झुईकर पुरस्कृत स्वरान श्रीवन शाबास हा संघ. महिंद्र वॉरियर्स कुसुंबले या संघानं राजाभाई यांच्या बॅनरच्या मागे आपण जमा व्हायचं आहे. अप्रतिम झेल प्रणय टेंगले.
महिंद्र वॉरियर्स कुसुंबले, आपण राजाभाई यांच्या बॅनरच्या मागे जमा व्हायचं आहे. राहुल माघारी परतलेत, काय झेल पकडला लॉन्ग चेस करत असताना. प्रणित इंगले यांच्या माध्यमातून, स्वतः कर्णधार आहेत, आयकॉन खेळाडू आहेत, स्वतःमध्ये कॅलिबर देखील आहे. परंतु मित्रांनो, कर्णधार कशा पद्धतीने असावा? कर्णधारानं स्वतःला प्रत्येक मॅचमध्ये मी पहिली गोलंदाजी करणार, मी पहिल्यांदा फलंदाजी करणार हे बाजूला ठेवून आपल्या संघातील ज्या खेळाडूमध्ये असलेलं पोटेन्शियल हे मात्र ओळखून मात्र आपल्या संघातील खेळाडूंना प्रमोट करणं गरजेचं असतं. आणि तेच आज कार्य प्रणित टिंगले यांच्या माध्यमातून पाहतोय. स्वतः आघाडीचे आपल्या ग्रामीण संघासाठी खेळत असताना बॅटिंग बॉलिंग करत असतात, परंतु आज मात्र विश्वास ज्या पद्धतीने आपल्या खेळाडूंवर प्रणित टिंगले यांनी दाखवला आहे, तो मात्र विश्वास मात्र सार्थ ठरवला आहे. इताक्षणी अक्षय यांचा लेफ्टेड शॉट, हा चेंडू देखील चेंडू जातोय रणजित यांच्या हातामध्ये, आणखी एका विकेटचं पतन. विश्वास असणं गरजेचं असतं, विश्वास हा खोडरबाप्रमाणे असतो, होणाऱ्या प्रत्येक चुकांसोबत मात्र विश्वास कमी कमी होत असतो. पहिल्या मॅचमध्ये राजाभाई टायगर संघाच्या माध्यमातून बऱ्याचशा चुका झाल्या, परंतु तदनंतर मात्र मॅचचे मॅच अर्थातच कालच्या दिवसातील सामना करू या मरवाशी परिस्थिती. पंकज टिंगले यांच्या 49 धावा आणि आता मात्र प्रेम भोईर हे नाव मात्र या मॅचमध्ये चमकताना दिसतंय. पहिल्यांदा 11 चेंडू 37 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 3 विकेट. आणखी एक हाफ चान्स, परंतु चेंडू पाडल्यानंतर पुन्हा एकदा बिहाइंड दी विकेट मात्र टर्न घेतोय. चांगली गोलंदाजी मात्र पाहतोय. 5 चेंडू मात्र फेकले, 2 धावा खर्च केल्या, 3 विकेट मात्र प्रेम भोईर यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी मात्र जमा करताना मात्र पाहिलंय. प्रणित टिंगले यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने ऑक्शनच्या माध्यमातून या संघाची मात्र बांधणी केली गेली, आपल्या विभागातील जास्तीत जास्त खेळाडूंना मात्र चॉईस केलं गेलंय आणि प्रत्येक संघाच्या खेळाडूंनी मात्र ज्या पद्धतीने मात्र विश्वास दाखवला, तो विश्वास देखील सार्थ ठरवताना मात्र पाहतोय. यावेळी बराचसा उंची आणि देखील लांबी देखील डिस्टन्स क्लिअर केलंय. चेंडू जातो सीमारेषा पार, आरपीएल षटकार. चांगला फिनिश मात्र पाहायला मिळाला, परंतु 8 धावा खर्च केल्या, परंतु 3 विकेट देखील आपल्या संघासाठी जमा करताना मात्र पाहिला. धावफलकावरती जर धावापायांचा विचार करायला गेला तर आतापर्यंत 5 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट अथर्व शिर्के यांच्या नावावरती, तदनंतर मात्र प्रेम भोईर यांच्या नावावरती मात्र 8 धावांमध्ये 3 विकेट. आणि धावफलकाचा जर विचार करायला गेला तर 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 77 धावांचं उद्दिष्ट म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी जवळजवळ जर पाहायला गेला तर 56 धावांची गरज असणार आहे. अबतक 56. प्रणय टेंगली बॉलिंग ट्रॅकवरती हिमनगर एंडकडून रटमोर द विकेट गोलंदाजी करताना दिसतील. सिद्धांत आणि रोहन अशी जोडी मात्र मैदानावरती खेळ करताना पाहतोय. सरांची लिवन शाबा संघासाठी. प्रणय आलेत पहिला चेंडू, प्रणय यांचा ओव्हर द विकेट. यावेळी पॅडवरती अंपायरकडे लाऊड अपील, अपीलमध्ये जोश आत्मविश्वास आणि तदनंतर मात्र अंपायरचा बोट अवकाशाकडे, फलंदाज आउट. एका मागोमाग एक विकेटचे पडझड मात्र व्हायला लागली. ज्या पद्धतीने 77 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं होतं, हाच दडपण मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला असता कला अशी कमर राजेंद्र जुईकर पुरस्कृत स्वरांश रेवन शाबाज या संघावरती आला. आणि या दडपणाखाली खेळत असताना मात्र जर पाहायला गेला तर हा दडपण मात्र झुगारू शकले नाही आणि तिथेच मात्र विकेटची पडझड पाहतो. नेक्स्ट बॉल प्रणय येता क्षणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय डीपमध्ये, चेंडू फील्ड करतील अथर्व शिर्के, चेंडू खाली आलेत. तद्वर एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट करत असताना गणेशच्या बॅटमधून मात्र पहिली धाव मात्र पाहतोय. 22 धावा मात्र, परंतु सिंगल डबलनं मात्र राजाभाई टायगर्स या संघावरती आपण दडपण टाकू शकणार नाही. याच राजाभाई टायगर्स संघावरती जर दडपण या मॅचमध्ये जर टाकायचं असेल तर मात्र षटकारांशी बरसात मात्र करणं गरजेचं असणार आहे. फक्त 10 चेंडू शिल्लक राहील आणि जवळजवळ 55 धावा गरजेचे असणार आहे. जवळजवळ 9 षटकार येणं गरजेचं असणार आहे 10 चेंडूमध्ये. आत्ता नाही, आत्ता मात्र हे
आव्हान मात्र फार मात्र कठीण होऊन बनलंय. प्रत्येक चेंडूवरती षटकार मात्र आता ठोकावा लागणार आहेत. इट का जवाब पत्थर से अशा पद्धतीनं मात्र ठोकाठोकी मात्र करावी लागणार आहे. त्या अर्थात स्वरान शिलवन शाबाज या संघाला करूया. मरू अशी परिस्थिती असताना मात्र आज मात्र स्वरान शिलवन शाबाज हा संघ मात्र अडचणीमध्ये सापडला आहे. यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न, लवकर पोझिशन बनवली आणि सफल झाली आणि तदनंतर मात्र पाहतोय पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. काहीतरी पंच आपल्या बाजूने निर्णय देतील, परंतु तटस्थ पंच वेल क्वालिफाईड पंच मात्र पाहतोय. मेन अंपायरच्या भूमिकेत प्रशांतजी बांदिवडेकर, तदनंतर स्क्वेअर लेग अंपायर पाहतोय अर्थातच प्रीतम पाटील, कल्विपिन, दोन्ही अंपायर्स पण जर पाहायला गेला तर फार बिझी शेड्यूल आज या दोन्ही अंपायरचा पाहतोय आपण. काल राजाबाई प्रीमियर लीगचा मात्र डे टुर्नामेंट केली आणि तदनंतर मात्र हे दोन्ही पंच कालच्या नाईट टुर्नामेंटसाठी देखील रवाना झाले. प्रशांतजी बांदिवडेकर सोगाव येथे टुर्नामेंट नाईट टुर्नामेंटसाठी गेले, तदनंतर मोहपाडा येथे सुप्रीमो चषकासाठी देखील प्रीतम पाटील यांना मात्र जाताना पाहिलं आणि लगेच पुन्हा एकदा राजाबाई प्रीमियर लीगच्या दुसऱ्या दिवसात देखील हजर होताना पाहिलं. फार बिझी शेड्यूल देखील असताना मात्र आज खूप चांगलं कार्य या तिन्ही पंचांच्या माध्यमातून आज राजाबाई प्रीमियर लीग 2024 माध्यमातून पाहतोय. त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. येतोय आरपीआर चौकार. सत्तावीस धावा धावपलकावरती लागल्या गेल्या, तर फार बिकट परिस्थिती, फार मोठं आव्हान मात्र आता जर पाहायला गेला तर फक्त हे हार आणि जीत मधलं जे अंतर आहे धावांचं, तेच अंतर मात्र कमी करण्याचा प्रयत्न स्वरान शिलवन शाबाज हा संघ मात्र करू शकतो. 27 धावा म्हणजे आणखी 50 धावा. 50 धावा फार मोठं आव्हान. आर्यन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसतील. कालच्या दिवसामध्ये शेवटच्या षटकामध्ये महागडे साबित झाले होते. सुशांत यांच्या अगेन्स्ट मात्र बॉलिंग करत असताना सुशांत यांनी चांगला समाचार घेतला होता. फार महागडे साबित झाले होते, परंतु त्यांच्या चुका मात्र पंकज टिंगले यांच्या खिलीनं मात्र माफ केल्या गेल्यात राजाभाई टायगर संघाच्या माध्यमातून. आर्यन आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. 50 धावांची गरज असणार आहे. लोअर फुल टॉसचा चेंडू मॅचमध्ये फक्त आता औपचारिकता मात्र म्हणून मात्र स्वरान शिलवन शाबाद हा संघ मात्र खेळ करण्याचा प्रयत्न करू शकतोय. इथून मात्र आपला आत्मविश्वासच कदाचित जर पाहायला गेला तर वाढवण्याचा प्रयत्न मात्र स्वरान शिलवन शाबाज या संघाच्या मात्र माध्यमातून आपण पाहू शकतोय. कारण फार मोठं आव्हान होतं आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना जर पाहायला गेला तर अडचणी मात्र आल्यात. एवढी मित्र पुन्हा एकदा आता स्वरान शिलवन शाबाज हा संघ देखील समजून गेलाय की आता मात्र आपला हा विजय मात्र कदाचित आपल्या हातातून निसटून जाऊ शकतोय. लाफ्ट केलाय, षटकार येतोय, परंतु षटकार यायला फार उशीर झालाय. आरपीएल षटकार. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्येत फारसा मात्र बदल मात्र पाहायला मिळत नाही. लास्ट 3 बॉल रिमेनिंग इन दिस मॅच. पुन्हा एकदा 1 धाव. नेक्स्ट बॉल आर्यन. यावेळी पुन्हा एकदा लेफ्ट हँड शॉट, 1 धाव पाहायला मिळेल. धावसंख्येत मात्र 19 बदलाव. फार मोठा विजय मात्र प्रस्थापित करण्याच्या मार्गावर राजाबाई टायगर्स हा संघ मात्र पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. मॅचमधील औपचारिकता मात्र पूर्ण केली जात आहे.